Voting present. जवाहरलाल नेहरू की एक पुस्तक वो उनको भेज की जा रही है। भाई अशोक पटेल जी का हमारी प्रभारी सुनील पटेल जी उनका स्वागत भाई के साथ में नौजवान साथी जिन्होंने कांग्रेस से लेके अभी तक कांग्रेस से कार्यक्रम बहुत सारे समागम बहुत सारी वस्तुएं जमा करने का काम जो कांग्रेस के नेता कर रहे थे जैसे इस जिला में ईशान कि मुझे बीमार से नहीं लड़ना, मुझे बीमारी से लड़ना है। और बीमार क्या है? बीमार है भारतीय जनता पार्टी और बीमारी है नरेंद्र मोदी का अहंकार, नरेंद्र मोदी का घमंड और नरेंद्र मोदी की ये जो जालसाजी चल रही है। क्या हम इस बीच में कांग्रेस का एक परंपरा है, कांग्रेस एक डिसिप्लिन पार्टी है और मैं समझती हूँ कि देश की स्वतंत्रता से लेके आज तक कांग्रेस पार्टी जो मजबूती से खड़ी है जिकर बिरानी, केसर सिंह पाटिल, देवदत्त ठाकुर, प्रकाश भाटे, एडवोकेट शकील काजी, जयंती सिरोया जी, अनीता सिंह एंड मलिक जी, उन्होंने अपना बहुत योगदान मेळावा होता आणि आम्ही 100 दिवसाचा जो कार्यक्रम आम्ही जाहीर केला त्याची सुरुवात उत्तर मुंबईच्या 16 तारखेच्या मेळाव्याने झाली। आज या ठिकाणी झाला, उद्या आमचा तिकडे ईशान्य मुंबईमध्ये मेळावा आहे। 31 तारखेपर्यंत आमच्या 6 जिल्ह्यामध्ये आम्ही 6 मेळावे घेणार आहोत आणि त्याच्यामधले जे काही कार्यक्रम आमचे आहेत, जसं आम्ही काल अर्णबचा का हे केला, देशद्रोही अर्णबच्या विरोधात आम्ही प्रदर्शन केलं, असे आमचे मधले कार्यक्रम होतच राहतील। पण अतिशय प्रचंड लोकसंख्येने आले, जरी कोविडचं हे होतं तरी सुद्धा आपण बघितलं खाली LED लावायला लागली, जेवढे लोक वरती याच्यामध्ये सभागृहात होते तेवढेच खाली या ठिकाणी होते कार्यक्रमाला। त्यामुळे अतिशय यशस्वी कार्यक्रम या ठिकाणी या जिल्ह्याच्या आमच्या नेत्या प्रिया दिदी, आमचे बाबा सिद्दीकी, जिजान सिद्दीकी आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष जियाभाई यांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। आज जाहीर केलं आमचे जेवढे आमचे पोलीस स्टेशन आहेत मुंबईमध्ये, त्या सगळ्या मुंबईच्या सगळ्या पोलीस स्टेशन मध्ये त्याच्या विरोधामध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना। मी स्वतः आमचे वर्किंग प्रेसिडेंट हे आम्ही स्वतः आपल्या आपल्या ठिकाणी जाऊन तिकडे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करणार।